आस्था सामाजिक संस्था, रोटी बँक, दीपक भाऊ निकाजे सामाजिक विकास संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. आस्था सामाजिक संस्था, आस्था रोटी बँक आणि दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीनं गरीब वंचित होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप श्राविका संस्था या ठिकाणी करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण गुन्हे शाखेचे DYSP दीपक आर्वे, कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंठाळे, आस्थाचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा, कार्याध्यक्ष अनिल जमगे, उपाध्यक्ष आनंद तालिकोटी, सल्लागार डॉक्टर महावीर शास्त्री, श्राविका संस्थेचे विश्वस्त अतुल शहा, श्रीमंत योगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट, विजय छंचुरे, सुहास छंचुरे, अनुप कस्तुरे, पंकजा पंडित, लक्ष्मीकांत भूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी DYSP दीपक आर्वे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सामाजिक भान ठेवणं फार गरजेचं आहे आजच्या काळात. आपण पाहतोय, बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. आणि आस्था या संस्थेने श्राविक आश्रम शाळेच्या माध्यमातून ही जी तुम्हाला मदत केलेली आहे ती बहुमूल्य आहे. प्रत्येक केलेली मदत ही बहुमूल्य असती, कारण त्यामागचा उद्देश, त्यामागची भावना सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. मुलांनो, या साहित्याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त चांगले शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. या वयामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या शिकायच्या आहेत. प्रास्ताविक सुहास छंचुरे यांनी तर आभार लक्ष्मीकांत भूमकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश गावडे, सिद्धू बेऊर, अनिल कपाळे, समृद्धी छंचुरे, गणेश ठेसे, सूरज छंचुरे, सुनील बाबरे, विद्या कासार यांनी परिश्रम घेतले.